महाराजांच्या जीवनावर आधारित कोट्यवधी रुपयांची शिवसृष्टी उभारण्याच्या वल्गना करणाऱ्या पुणे महानगरपालिकेनं गेल्या 4 वर्षांपासून सुशोभीकरणाच्या नावाखाली पुण्याचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महाल बंद ठेवलेला आहे. निधीच्या अर्धवट तरतुदी, निधी उपलब्ध करूनही त्याचा वेळेत उपयोग न करणं, काम पूर्णत्वास नेण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा लाल महाल पुणेकरांसह बंद करण्यात आलेला आहे. इतकंच नव्हे तर पुण्याचं सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही लाल महालाचं दुरूनच दर्शन घ्यावं लागतंय. ऐतिहासिक वारसा असलेला लाल महाल आता बंद आहे. लाल महालाला कुलूप लावण्यात आलेला आहे. महानगरपालिका या ठिकाणी फक्त अंदाजपत्रकात महानगरपालिकेच्या समाविष्ट करते, परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी निधी देत नाही. त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमी आज या लाल महालापासून दर्शन घेण्यापासून वंचित आहे. या संदर्भात जर आपण पाहिलं की या सरकारची मानसिकताच दिसत नाही. लाल महालापासून अवघ्या 50 पावलांवरती असलेला नानावाडा, याच्यासाठी काही कोटी रुपये खर्च केले जातात आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद यांना राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी लागतात, तेव्हा त्यावेळेस मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे ते बघत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या संदर्भात प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी या ठिकाणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वसाधारण महानगरपालिकेत फलक फडकवण्यात आले. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आहेत सध्या. अमोल, ऐतिहासिक वारसा सांगणारा असा हा लाल महाल 4 वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवला जातो आहे, मात्र सध्या कोणतीही दुरुस्ती त्या ठिकाणी सुरू आहे असं समजत नाहीये. सध्या त्या संदर्भातली कोणती माहिती मिळत नाहीये. हलगर्जीपणा म्हणायचा, दुर्लक्ष म्हणायचं नेमकं पालिकेचं काय नेमकं कारण आहे अमोल? नक्कीच अजिंक्य, अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि पुणे महानगरपालिकेला खरं तर ही गोष्ट न शोभणारी आहे. गेल्या 4 वर्षांपासून इथलं जे काम आहे ते अतिशय संतगतीने सुरू आहे असं आरोप विरोधी पक्षांनी केलेला होता. मात्र जी परिस्थिती आहे ती आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार लाल महाल हा जे शिवप्रेमी आहेत, जे पर्यटक आहेत, यांना पाहण्यासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. अक्षरशः तिथं कुलूप लावण्यात आलेला आहे आणि बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे. हा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रकार आहे. खरं तर लाल महालातलं जे डागडुजीकरण आहे ते करण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या हाती घेण्यात आले आहे. मात्र वेळोवेळी ठेकेदार बदलणं, ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यामध्ये विलंब होणं, त्याचबरोबर जो निधी अपेक्षित आहे तो वेळेवर न येणं, अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि या कारणांमुळं खरं तर हा लाल महालाचा जो विकास आहे तो रखडलेला आहे. ज्यावेळेस ठेकेदार एखादं काम या हाती घेतो तेव्हा त्याला निधी वेळेवर मिळत नाही, त्यामुळं तो ठेकेदार ते काम अर्धवट सोडून निघून जातो. अशा पद्धतीचे आत्तापर्यंत 4 ते 5 ठेकेदार या कामामध्ये बदलण्यात आलेले आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे शिवप्रेमीच नव्हे तर विरोधी पक्षदेखील काल यावर आक्रमक झालेले होते आणि लाल महाल तातडीनं सुरू करावा अशी मागणी त्यांनी केलेली होती. आपण जर लाल महालाचा इतिहास पाहिला तर गेल्या कित्येक वर्षांपासून वादात हा सापडलेला आहे. सतत इथं पोलीस संरक्षण देखील ठेवण्यात आलेलं असतं, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटकांसाठी खास करून हा लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. अजिंक्य, पुणे शहरात जेव्हा पुणे दर्शन ही एक बस फिरत असते, यामध्ये पुण्याबाहेरचे जे रहिवासी असतात ते पुण्याची माहिती घेण्यासाठी, पुण्याच्या पर्यटन स्थळांची भेट घेण्यासाठी येत असतात. बरोबर. मात्र त्या पर्यटन स्थळांमध्ये या लाल महालाचा देखील समावेश आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून लाल महाल बंद असल्यामुळे तिथं पर्यटकांना जाता येत नाही आहे आणि जो इतिहास शिवाजी महाराजांचा या लाल महालाशी निगडीत आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. पुस्तकातून याबाबतची माहिती आपल्याला वेळोवेळी माहिती आहे, शाळेमध्ये देखील याबाबतचा इतिहास आपल्याला माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा हे सर्व पर्यटक त्या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी जातात, पाहण्यासाठी जातात, तर ते त्यांच्यासाठी दारं अतिशय खुले बंद ठेवले जातात अशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे. ज्यावेळेस महापौर यांच्याशी आम्ही यासंबंधी विचारणा केली असता खुद्द महापौरांनाच या बाबतीत काही कल्पना नाही असं उत्तर त्यांनी दिलं आणि कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलेला होता. त्यामुळं अगदी आपण जर पाहिलं तर 500 मीटरचं अंतरसुद्धा लाल महाल ते महानगरपालिका एवढं नाही आहे. असं असताना देखील महापालिका तसेच अधिकारी यांना याबाबतची
कल्पना का नाही किंवा हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी त्यांच्या मनात इच्छा का नाहीये हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे निधी अभावी कारण देत जर महापालिका जवळपास 4 वर्षांचा कालावधी या लहान मालाच्या डागडुजी करण्यासाठी घेत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे आणि यामुळेच शिवप्रेमी देखील काल आक्रमक झालेले होते. महापालिकेकडून आता सांगण्यात आलेलं आहे की 80% काम याचं पूर्ण झालेलं आहे, मात्र उर्वरित जे काम आहे ते कधी पूर्ण होईल याबाबतची कुठलीही डेडलाईन महापालिकेकडून देण्यात आलेली नाहीये. अजिंक्य, बिलकुल अमोल, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि आता किमान ही बातमी बघून तरी पालिका प्रशासनाला जाग येईल आणि ताबडतोब लाल महालाच्या दुरुस्ती संदर्भातली कार्यवाही पूर्ण होईल. पर्यटकांसाठी हा जो ऐतिहासिक वारसा आहे तो त्यांना तो बघता येईल. त्यांच्यासाठी जी दारं बंद आहेत सध्या लाल महालाची ती खुली करण्यात येतील अशी आशा करूया. बुलेटिनमध्ये